वणी शहरातील तिरुपती मंडळ कार्यालयात एक कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शेतकरी मेळावा दिनांक 25 ऑक्टोबरला पार पडला. यामध्ये कापूस पांढरा सोला म्हणून का ओळखला जातो, कापसाची शेती पारंपरिक सेंद्रिय पद्धतीने करून नफा मिळवणे शक्य आहे का, कापसाचे उत्पादन आणि गुणवत्ता कशी सुधारू शकतो, शेतकरी आपल्या कापसासाठी अधिक किंमत कशी मिळवू शकेल, यासह कापूस उत्पादन व मार्केटिंग अशा अनेक विषयावर भारतातील एकमेव कापूस व्हॅलीवर जगप्रसिद्ध कापूस विशेषज्ञ व मार्केटिंग सल्लागार तज्ञ शेतकरी प्रशिक्षक कॉटन गुरु मनीष डागा यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. जी कापसाची शेती आहे आणि आमची कंपनी जी आहे कॉटन गुरु, ते 115 वर्ष जुनी आहे. ही आमची चौथी पेढी आहे. कापसाच्या शेतीमध्ये नफा मिळवणं शक्य आहे हा आमचा विषय आहे आणि हाच माझा अभ्यासाचा विषय आहे. जे कापसाच्या शेतीमध्ये का जे नफा होत होता ते सध्या होत नाही आणि असं काय बदल झालं त्याच्यामध्ये आणि आपण काय नवीन करू शकतो त्याच्यासाठी की आपण ते पुन्हा नफाच्या रस्त्यावर आपला पाऊल पडला पाहिजे. ॲव्हरेज तुम्ही बघणार तर फक्त 23% कमी आहे पाऊल ॲव्हरेज, पण जर तुम्ही शेतामध्ये बघणार तर 50% फार कमी आहे. तर आता दरवर्षी काही ना काही नवीन होत राहणार आहे. आपली तयारी कशी आहे बियाणांची आणि मातीची ते खूप महत्त्वाचे आहे. पाणी एकही थेंब आणि सूर्याची एकही किरण वाया जायला नको, त्याचे तुम्ही भरपूर उपयोग केला पाहिजे. तुम्ही तर शेतकरी आहात, निसर्ग संगती 7000 वर्षापासून तुम्ही शेती करत आहात, तर आता त्याच्यामध्ये काय नवीन करण्याची गरज हे नाही की त्याचा उपयोग जे आपले वडील पूर्वज करत होते त्याचा उपयोग आपण करतो की काय. त्यांच्याकडे काही बॅरोमीटर नव्हते, त्यांच्याकडे काही कॅम्पस नव्हतं, ते पण पाऊस ढग बघूनच त्याचं अनुमान करत होते. तेव्हा कोणताही हवामान विभाग नव्हता, होता काय? आता आपण म्हणतो हवामान विभाग मी नाही सांगितलं म्हणून आमचं नुकसान झालं, तर काय 1000 वर्षी काय 500 वर्षी अगोदर पण हवामान विभाग होता की नाही? नव्हता. पण आपण निसर्ग संगती राहतो की नाही ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मायक्रोबायल बॅक्टेरिया जे यांनी म्हणाले की जे मित्र जीवाणू आहे ते पण शेतामध्ये ते पण मातीमध्ये राहिलं पाहिजे, जे आपले मित्र आहे अनुसर जे सांगणार त्याचा भाव. तर बियाणं झालं, माती झाली आणि तिसरं जे मी सांगितलं वातावरण, त्याच्यावर आपला कंट्रोल नाही पण पाण्याचे कन्झर्वेशन, पाण्याची साठवणी तर आपल्या हाती आहे. यावर्षी जर तुम्ही प्रकल्प घेतला की पुढच्या वर्षी आम्ही पाण्याच्या साठवणीसाठी काही नवीन करू, वॉटर कन्झर्वेशन पाणी साठवणं खूप आवश्यक आहे. तुमच्याकडे सरेराश 37 ते 40 इंच पाऊस झाला ते कमी नाही आहे. आमच्या गावात कच्छमध्ये यावर्षी 1.5 इंच पाऊस झाला. किती पाऊस झाला? 1.5 इंच पाऊस वर्षामध्ये. आणि एक माझे भाऊ आहे, ते भरूच्या जवळ गावामध्ये शेती करतात कापसाचे, तिकडे 127 इंच पाऊस झाला. 127 इंचवाला शेतामध्ये जाऊ शकत नाही कारण की 3-3 फूट पाणी होता एक महिना सारखा. आणि आम्ही शेतामध्ये जाऊन काय करणार, 1.5 इंच पाऊसमध्ये काय शेती करायची आणि काय लागवड करायची? पण तरी पण शेती चालू आहे, कापसाची वेचणी चालू आहे आणि त्याच्यामध्ये पण आम्ही नफा घेणार आहे 1.5 इंचमध्ये. कारण की माती त्याप्रमाणे तयार केलेली आहे, बियाणं त्याप्रमाणे घेतलेले आहे आणि शेती त्याप्रमाणे करीत आहोत. आणि मी मार्केटिंगवर आमचा पूर्ण फोकस आहे की माल विकायचे केव्हा, कसा आणि कोणाला. तर हे म्हणायचं नाही की कोणी घेत नाही, आपण पोचलो नाही, आपण पोचू शकलो नाही आत्तापर्यंत, पण आत्ता ते व्हायला नको. यावर्षी आणि पुढच्या वर्षी तुम्ही कमीत कमी 3 नवीन खरीददार शोधलेच पाहिजे तुमचा मालाचं. तुम्हाला ते पर्याय पाहिजे की याला विकायचं की याला विकायचं. एकच मायबाप असेल जेव्हाही तर ते शोषण होणारच आहे, ते व्हायला नको. आधी जाणीव घ्या, क्वालिटी बघा, गुणवत्ता बघा, पेपरमध्ये इंटरनेटमध्ये तुम्ही भाव वाचा. MCXवाले साहेब आपल्या संगती आले आहेत, बदरुद्दीनजी खान MCXमध्ये रोज रुईचे भाव येतात. रुईचे काय भाव चालू आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी, ते MCXचे व्हॉट्सॲप ॲप आहे. तर तुम्ही ॲप डाउनलोड केला तर ॲप डाउनलोड नाही केला फक्त MCX कॉटन प्राईस तुम्ही इंटरनेटवर प्रेस केला तर तुम्हाला प्राईस लगेच भेटून जाणार. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी रुईचे काय भाव आहे? रुईचे भाव वर राहिले तर कापसाचे भाव वर जाणार की खाली जाणार?
याच्यासाठी तर काही शिक्षण घेण्याची गरज नाही, हे आपण रोज बघू शकतो. तर तुम्ही मे मध्ये जर लागवड केल्या अगोदर बघितलं की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काय भाव रुईचे चालू आहे, रुईचे भाव जर तुम्हाला कमी दिसले तर त्यावर्षी कापसाची लागवड जास्त करायची की कमी करायची. जर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे भाव कमी दिसले तुम्हाला हमी भावापेक्षा तर तुम्ही लागवड जास्त करायची की कमी करायची? कमी करायची. कमी करायची. आणि तुम्हाला जर जास्त दिसले तर तुम्ही शेती थोडी त्याप्रमाणे प्लॅनिंग करून नियोजन करून थोडा तुम्ही कापसाचा विस्तार क्षेत्र वाढू शकता. तर ही हे सगळे शिक्षण जे आहे ते जनरल नॉलेज आहे, शाळेचं आणि कॉलेजचं शिक्षण नाही. शेतकऱ्यांनी ही घेतलेच पाहिजे, कारण की हे तुम्ही तुमच्याकडे हे जर अवजार नाही ठेवणार तर तुम्ही या युद्धमध्ये जिंकू शकणार नाही. हे तुमचे अवजार आहे, हे तुमचे हत्यार आहे. तर हे तुम्हाला माहिती घेण्यासाठी एक रुपयाचा खर्च नाही आहे का? तुमचाच मोबाईल, तुमचाच इंटरनेट आणि रेडीमेड भाव याच्यासाठी खर्च कुठे आहे? बाहेर जाणं बी गरज आहे. जर आपण वडील असाल तर तुमचं मुलंबाळ असेल त्यांना तुम्ही सांगा, त्याचं रोज मोबाईल बघत असतात त्यांना सांगा, रोज फक्त भाव बघून सांगा मागत. तुम्ही कृषी केंद्रामध्ये जाऊन विचारू शकता, एक मित्र बनवू शकता तसं, जे रोज तुम्हाला सांगणार. तर त्याप्रमाणे जर तुम्ही नियोजन केलं मार्केटिंगसाठी, तुम्ही जर त्याप्रमाणे मानसिकता बनवली की मी मालची चौकशी केल्याशिवाय, फेरी केल्याशिवाय, रेखी केल्याशिवाय माल विकणार नाही, तर तुम्हाला फायदा होणारच. एका वर्षाला नाही झाला तर त्याच्या पुढच्या वर्षाला आणि त्यानंतर दर वर्षाला. उत्पादन कमी झालं तरी पण होणार आणि जास्त झालं तरी पण होणार, कारण की तुम्हाला तुमचा खर्च ठाऊक आहे, तुम्हाला तुमचे गुणधर्म ठाऊक आहे कापसाचे, आणि तुम्हाला बाजार ठाऊक आहे की कोणत्या बाजारमध्ये माझा नायक खरीदार आहे. तर हे तुम्ही करून घ्या. त्याच्यानंतर तुमचे काही पण प्रश्न असतील तर ते पण आपण बोलूया. आज आमचे दुसरे वक्ता आहे संघटित, तर त्यांना संधी दिली पाहिजे. अमृतराव देशमुखजी आहेत, बदरुद्दीनजी आहेत, तर यांनी जे तुम्हाला सांगितलं लक्षात ठेवा, उत्पन्न घेतल्याशिवाय कापसाच्या शेतीमध्ये नफा घेणं शक्य नाही. उत्पन्न वाढवलाच पाहिजे. महाराष्ट्राचं उत्पन्न भारतामध्ये सर्वात कमी आहे, तर महाराष्ट्राच्या शेतकरीमध्ये काय कमी आहे का? महादेशावर बिलकुल नाही. माझा तर जन्मच महाराष्ट्रामध्ये झाला आणि महाराष्ट्रामध्ये जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. तर मी बघतो एका वर्षाने शेतकऱ्यामध्ये काही कमी नाही, फक्त विचारच थोडा बदलला पाहिजे. आपण गुजरातचा शेतकरी काय वरून नाही आला, कर्नाटकचा शेतकरी का वरून नाही आला, आपला सारखा शेतकरी आहे. पण तो रोज नवीन वर्तमानपत्रामध्ये स्वतःची कामाची माहिती वाचतो, राजनीतीमध्ये काय चालू आपल्याला काय संबंध नाही आहे. काय संबंध आहे एक शेतकऱ्याला राजकारणमध्ये काय चालू आहे त्याची चर्चा कशाला पाहिजे आपल्याला? इतकी शेतामध्ये काय चालू आहे ते बघा. आपलं उत्पन्नाचं काय बदल चालू आहे ते वर्तमानपत्र घ्या, त्याच्यामध्ये ती माहिती वाचा आणि ते डिस्कशन करा. संध्याकाळी आपण जेव्हा भेटतो तेव्हा मॉर्निंग वॉकसाठी इकडे तिकडे जाता तुम्ही, चालायला शेतामध्ये जा, एक एक बोंबला चेक करा, एक एक झाड तुमचा मुलगा आहे, एकही बोंब वेस्ट गेला नाही पाहिजे कुठेही. आणि गेला तर तुम्ही शेतकरी भावांशी बोला. तुम्ही कॉटन गुरुच्या नेटवर्कमध्ये आता आहात, ज्यांनी ज्यांनी पण रजिस्टर केले आहे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड जोडण्यात येणार. त्याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न असणार शेताचे केलं हो, आता 2-3 दिवसात ते ग्रुप बनवून जाणार. त्याच्यामध्ये तुमचं इंटरॅक्शन वाढताना रेग्युलर होत राहणार. अमृतराजूंचा तुम्हाला गाईडलाईन्स भेटणार आणि कॉटन गुरुचा तुम्हाला एक्सपर्टीज भेटणार की मार्केटिंगसाठी अजून तुम्ही काय चांगलं करू शकता. पण केलं तर तुम्हालाच पाहिजे, तहान तर तुमचीच दिसली पाहिजे आम्हाला. तर इतकं जर तुम्ही करून घेतला तर मागे तुम्हाला पाण्याची वेळ येणार नाही, शेती सोडण्याची वेळ येणार नाही, दवाईचा तर तुम्ही विचारच करायचा नाही. बिया मनीष डागा कंपनीचं नाव कॉटन गुरु. कॉटन गुरु हे नाव शेतकऱ्यांनी दिलं आहे. 2007 ते 2010 मी मूर्तिजापूर कारंजा अकोला या एरियामध्ये खूप काम केलं, त्यावेळी त्या एरियामध्ये खूप काम होत होते. आणि आम्ही कॉटनचं मूल्यवर्धन व्हॅल्यू ॲडिशन कसं करू शकतो त्या विषयावर शेतकऱ्यांची खूप कार्यशाळा घेतली. ऑर्गॅनिक शेती सेंद्रिय शेतीमध्ये खूप सर्टिफिकेशन शेतकऱ्यांना करून दिला. 30% 2007 आणि 2008 आम्ही बोनस
करून दिला होता शेतकऱ्यांना, आजपर्यंत ते हायेस्ट आहे. 30% बोनस केव्हाही शेतकऱ्यांना भेटलेला नाही. पण त्या वर्षी जे ज्यांनी ज्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये सर्टिफिकेशन करून घेतलं होतं त्या शेतकऱ्यांना ते करण्यामध्ये आमची मेहनत होती. आज भारतामध्ये एकमात्र कॉटन व्हॅल्यूअर आहे मी,